पाण्याचं योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली तर खडकाळ जमिनीत देखील चांगलं उत्पन्न घेता येतं हे अहमदनगर जिल्ह्यातील नंदकुमार मगर या प्रयोगशील शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. मगर यांनी 27 एकर क्षेत्रावर पेरूची लागवड केली. ते केवळ सेंद्रिय खतं आणि औषधांचाच वापर करतात. 27 एकरावर पसरलेली ही पेरूची बाग नंदकुमार मगर या प्रयोगशील शेतकऱ्याची आहे. अहमदनगर शहरालगत जेऊर गावात डोंगर उतारावर ही पेरूची बाग त्याने फुलवली आहे. या बागेत जी विलास जातीच्या 5,500 झाडं तर लखनऊ जातीची 2,000 झाड आहेत. मगर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं पेरूची लागवड केली आहे. 2 झाडात 20 फूट अंतर ठेवलंय, त्यामुळे बागेतील पेरूंच्या झाडाची योग्य प्रकारे वाढ झाली आहे. जी विलास जातीचा लखनऊन पेरू आणला आम्ही, रोपे आणले आणि त्याची लागवड केली. ते सुमारे 5,500 झाडं जी विलास या जातीची पेरूची लागवड केली. आणि लखनऊ 49 म्हणजे सरदार पेरू याची सुमारे 2,000 झाडांची लागवड केलेली आहे. म्हणजे बागेमध्ये सध्याला 26 ते 27 एकर क्षेत्रावर सुमारे 7,500 पेरूचे झाडाची लागवड केलेली आहे. 2000 साली मगर यांनी पेरूच्या लागवडीला सुरुवात केली. टप्प्याटप्प्यानं त्यांनी पेरूचं क्षेत्र वाढवलं. सुरुवातीला त्यांनी 6 एकरावर लागवड केली, त्यानंतर आणखी 4 एकरावर लागवड केली. असं 29 एकर क्षेत्र त्यांनी पेरूच्या लागवडीखाली आणलं. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भाग हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. जेऊर हे गाव याच पट्ट्यात असल्यानं या 27 एकर बागेसाठी पाण्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान मगर यांच्या समोर होतं. मात्र त्यांनी यावर मात केली. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनचा वापर केला. या सर्व क्षेत्राला पाणी देण्यासाठी सुमारे 5 विहिरीची टप्प्याटप्प्याने खोदाई केलेली आहे. सुरुवातीला 1 विहिरीची खोदाई केली. बाग सुरुवातीला कमी होता, त्यामुळं कमी पाण्यामध्ये ते आम्ही फळझाड त्या पद्धतीने ते पाणी वापरलं. संपूर्ण पाणी हे ठिबक सिंचन पद्धतीनेच दिलेलं आहे. त्यानंतर बागेचं क्षेत्र ज्याप्रमाणे वाढलं त्याप्रमाणे मग विहिरीचे खोदकाम, म्हणजे 2 विहिरी 3 विहिरी असं एकंदर 5 विहिरीचं पाणी या 27 एकर फळबागेसाठी वापरलं जातं. नंदकुमार मगर हे पेरूच्या झाडांना रासायनिक खतांऐवजी जीवामृताची मात्रा देतात, त्यामुळे पेरूच्या झाडांची प्रतिकार शक्ती वाढली असून फळांची गुणवत्ता सुधारली आहे. 2000 साली फळबाग लागवड केलेली आहे, तेव्हापासूनच जीवामृत म्हणजे गावरान गाईचं शेण, गोमूत्र, गूळ आणि कडधान्याचं पीठ एकत्र त्यामध्ये पाण्यामध्ये 7 दिवस आंबवून त्याला त्याचा उपयोग, म्हणजे जीवामृत तयार होतं 7 दिवसानंतर. त्या जीवामृताचा उपयोग करून प्रत्येक झाडाला आम्ही गेल्या 16 वर्षापासून जीवामृत टाकत आहे. मगर यांना या फळबागेपासून एकरी 3 ते 4 लाख उत्पन्न मिळतं. खर्च वजा जाता 2 लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळतं. या पेरूच्या बागेचं व्यवस्थापन करताना नंदकुमार मगर यांना कुटुंबाची मदत होते. शेतीची खूप आवड असल्यामुळे त्यांनी एवढी मोठी बाग फुलवली. त्या बागेमध्ये सर्व प्रकारची फळझाडे आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. माझा त्यांना खूप पाठिंबा आहे आणि असाच पाठिंबा मी पुढे यापुढे त्यांना देत राहील. पाण्याचं नियोजन आणि पीक व्यवस्थापन केल्यास खडकातही फळबाग फुलवता येते हे नंदकुमार यांनी सिद्ध केलंय. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.